तर आता आपण अव्ययाचा तिसरा प्रकार म्हणजे शब्दयोगी अव्यय पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण त्याची व्याख्या पाहूया. वाक्यातील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत किंवा सर्वनामासोबत जोडून येतात आणि यातून तयार होणारा जो संयुक्त शब्द त्याच वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो, या जोडून येणाऱ्या शब्दांनाच शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता हे कसं ते आपण उदाहरणाद्वारे पाहूया. पहिलं उदाहरण, सायंकाळी मुले घराकडे गेली. या वाक्यामध्ये कडे हा जो शब्द आहे ना, हा शब्दयोगी अव्यय आहे, कारण घरा हे नाम आहे आणि नामाला तो जोडून आलेला आहे. दुसरं म्हणजे सायंकाळी मुले घराकडे, तर मुलांची जी जाण्याची क्रिया आहे ती घराकडे, घरामागे, घरापुढे, नक्की कोठे आणि कशी घडलेली आहे याचा संबंध दर्शवित आहे. दुसरं वाक्य, शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. या वाक्यामध्ये खाली हा जो शब्द आहे ते शब्दयोगी अव्यय आहे, कारण शेतकऱ्याची विश्रांती घेण्याची जी क्रिया आहे ती झाडाखाली होते आहे, वर होते आहे, मागे होते आहे, पुढे होते आहे, ते स्पष्ट होते. तर इथे झाडाखाली, तर खाली हा शब्द आपल्या खाली या शब्दामुळे आपल्याला कळतं की विश्रांती घेण्याची क्रिया ही खाली होत आहे. तिसरं आहे, गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. तर या वाक्यामध्ये जवळ हा जो शब्द आहे हे शब्दयोगी अव्यय आहे, जे फळ्या या नामासोबत जोडून आलेलं आहे. अशाच प्रकारे पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, समोर, दूर, मुळे, शिवाय, खेरीज, पेक्षा, केवळ इत्यादी हे सर्व शब्दसुद्धा शब्दयोगी अव्यय आहे, जे इतर शब्दांसोबत नाम किंवा सर्वनामासोबत जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांसोबत काय संबंध आहे ते दर्शवण्याचे काम करतात.